मी वरिष्ठ गटातून भाग घेत आहे. माझं नाव आहे डॉक्टर अभिजित फडणीस, वास्तव्य ठाणे इथे आहे आणि हिंदुत्ववादी सावरकर या विषयावरती मी माझे विचार आपल्यासमोर मांडणार आहे. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहितीये की अनेकानेक शब्दांची एक मोठी मालिका स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिलेली आहे. परंतु जर एक प्रश्न असा उपस्थित झाला की असा कुठला शब्द आहे की जो केवळ मराठी भाषेला नाही तर अनेक भाषांना सावरकरांनी दिला, एवढंच नव्हे आज तो इंग्रजीमध्ये रूढ झाला, तर तो शब्द हिंदुत्व आहे. आपल्या सगळ्यांना माहितीये की अशी एक समजूत त्यावेळेला होती की हिंदू हा शब्द हा परकीयांनी आपल्यावरती लाजलेला आहे. आजही बऱ्याच जणांना तीच भूमिका त्यांची असते, परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मात्र हे आपल्याला समजावून सांगितलं आणि हे त्याचे दाखले दिले की हिंदू हा शब्द हा अतिशय पुरातन आहे आणि सगळ्या परकीय आक्रमणांच्या पूर्वीचा आहे. एवढंच नव्हे तर जरी सनातन धर्म हे आपल्या धर्माचं नामाभिधान असलं तरी सुद्धा हिंदू हा अतिशय गौरवशाली शब्द आहे. हे असतानाच त्यांनी हिंदू या शब्दाची व्याख्या मात्र अतिशय नेमकी केलेली आहे. आ सिंधु सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवई हिंदुरीती स्मृता, एवढी रोखठोक व्याख्या त्यांनी केलेली आहे की ज्याचा पूजा पद्धतीशी काहीही संबंध नाही. जे तीन निकष आहेत त्याच्यामध्ये भारत भूमिका त्या व्यक्तीची असली पाहिजे, त्याच्यासाठी ही पितृभू असली पाहिजे आणि त्याच्यासाठी पुण्यभू सुद्धा असली पाहिजे आणि त्यामुळे रूढार्थाने एखादा हिंदू हा जर भारत विरोधी कृत्य करत असेल तर त्याला अहिंदू समजलं पाहिजे आणि ह्या उलट एखादा इस्लामी किंवा ख्रिस्ती मतावलंबी हा या तीन निकषावरती सार्थ ठरत असेल तर त्याला हिंदूच समजावं, एवढी रोखठोक भूमिका त्यांनी मांडलेली आहे. मंडळी, आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर हे मूलतः मानव धर्माचे पुरस्कर्ते होते, परंतु त्यांचा इतिहासाचा हा अतिशय गाढा अभ्यास होता हे आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेला इस्लामी लाट ही भारताच्या दिशेने येऊन आदळायला सुरुवात झाली त्यावेळेला तिथे अहिंसेचा अतिरेक असलेली बुद्ध अनुयायी जे होते, बौद्ध अनुयायी जे होते, जे आताच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या प्रदेशामध्ये निवास करत होते, त्यांची जी ससे होलपट झाली त्याची त्यांना पूर्ण जाणीव होती आणि त्यांच्या काळामध्ये पुन्हा एकदा हा अहिंसेचा बोलबाला व्हायला लागला होता आणि त्यामुळे भारताची पुन्हा एकदा काय ससे होलपट होईल याचं भयान चित्र कदाचित त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं असेल. आणि म्हणूनच हिंदुत्व हा शब्द त्यांनी एका प्रकारे राजकारणाच्या केंद्रस्थानी आणून ठेवला असं आपल्याला बघता येईल. त्याचबरोबर अंदमानमध्ये निवास असताना ज्या प्रकारे कैद्यांची बाटवाबाटवी केली जात होती किंवा ज्या प्रकारे आपल्याच समाजामध्ये जेव्हा ही इस्लामी आणि नंतर ख्रिस्ती या लाटा आपल्याकडे आदळल्या त्यावेळेला ज्या प्रकारे आपल्या बांधवांचं धर्मांतरण केलं गेलं बळजबरीनी, कितीतरी स्त्रिया वाटवल्या गेल्या, कितीतरी स्त्रियांवरती अत्याचार झाले, हे सगळा जो भयान इतिहास आहे त्याची त्यांना पूर्ण जाणीव होती. पण एवढं सगळं असून सुद्धा जी आपल्या इतिहासामध्ये सहा सोनेरी पानं आहेत त्यांना कधीही ते विसरले नाहीत आणि त्यामुळे त्या त्या काळानुसार ज्या प्रकारे हिंदू वीर हे सदैव संघर्ष करत राहिले, एवढंच नव्हे तर त्यांना देवल ऋषींसारख्या ऋषींची पण साथ लाभली आणि देवल स्मृती निर्माण करून पुन्हा एकदा वाटवलेल्या लोकांना आपल्या धर्मामध्ये परत घेण्याची जी भूमिका त्यांनी निर्माण केली कालानुरूप ह्याच्याबद्दल सावरकरांना जाणीव होती. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं की अंदमानामध्ये शुद्धी आणि त्याच वेळेला इथे गावडे ख्रिस्त्यांची मसूरकर महाराजांनी केलेली शुद्धी आणि अर्वाचीन काळामध्ये स्वतः शिवाजी महाराजांनी केलेली शुद्धी याचं महत्व हे सावरकरांनी हे ठासून सांगितलेलं त्यांच्या ग्रंथामध्ये हे आपल्याला दिसतं. आणि त्याचबरोबर एका राजकीय हिंदुत्वाची गरज जी आपल्या समाजाला होती ती सुद्धा त्यांनी अग्रभागी आणून ठेवली. लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या ह्याचबरोबर राजनीतीचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण याच्यावरती जो त्यांनी भर दिला तो अत्यंत लाजवाब असं म्हटलं पाहिजे. आणि म्हणूनच दुसऱ्या महायुद्धाच्या माध्यमातून जी एका प्रकारे इष्टापत्ती इथे निर्माण झाली त्या इष्टापत्तीचा लाभ हिंदू समाजाने घेतला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावरती सैन्यामध्ये भरती व्हायला पाहिजे हा आग्रह त्यांनी धरला. आणि त्याचीच परिणती म्हणून दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जेव्हा जवळजवळ 20 लाख आपले सैनिक परत आले त्यावेळेला हे ब्रिटिशांसमोर मोठं एक आव्हान होतं की ह्यांनी जर उद्या शस्त्र आपल्या विरुद्ध हाती घेतलं तर काय होईल आणि ह्या भूमिकेतनच त्यांना आपला देश सोडायला लागला हे आपल्याला माहिती आहे, जरी तो आज बऱ्याच अंशी अहिंसेच्या नावावरती खपवला जात असला तरी सुद्धा. त्याचबरोबर सामाजिक हिंदुत्व याला सुद्धा सावरकरांनी अजोड महत्व दिलेलं आपल्याला दिसतं. वेगवेगळ्या प्रकारच्या बंदींनी जर्जर झालेला समाज त्या सगळ्या बंदी झुगारून देऊन सगळ्या जाती विद्वेष जो पसरला गेलेला आहे त्याच्यापासून दूर येऊन त्याच्यावरती उठून सर्वांनी एकत्र येऊन
कोणीही अस्पृश्य नाही, कोणीही पतित नाही, सगळे आम्ही बांधव आहोत आणि रोटी बेटी बंदी आपण जुगारून द्यायला पाहिजे. या भूमिकेतून जी पतित पावन मंदिराची त्यांनी स्थापना केली आणि त्यातून जो एक इतिहास घडवला तो सुद्धा अजोड आहे हे आपल्या लक्षात येईल. मंडळी, सरतेशेवटी मी असं म्हणेन की ज्या अभिनव भारत सांगता प्रसंगामध्ये त्यांनी हिंदू आणि सिंधू यातलं जे अतूट नातं आपल्याला सांगितलेलं आहे, जसं एखादा शब्द हा अर्थावाचून असावा किंवा एखादी कुडी ही प्राणावाचून असावी, तसा हिंदू हा शब्द सिंधूशिवाय कधीही पूर्ण होऊ शकणार नाही याची जाणीव त्याला सदैव होती. आणि म्हणूनच त्या एवढ्या आपल्या उतार वयामध्ये सुद्धा अतिशय त्यांचा दुर्दम्य असा आत्मविश्वास आणि त्याबरोबर भविष्यवेधी त्यांनी आपल्याला जे काही कथन त्यावेळेला केलं ते कधीही आपल्या विस्मरणात जाता कामा नये. कारण त्यांनी असं म्हटलं होतं की ज्या सिंधू नदीच्या तीरी सामगायाने गायली गेली त्या सिंधूना जेव्हा आमच्या घोड्यांनी ओलांडलं आणि सिंधूचं पाणी प्यायलं त्यावेळेला त्यांची तृष्णा भागली होती, त्याचप्रमाणे हा महाराष्ट्र कधीही सिंधूला विसरणार नाही आणि पुन्हा एकदा त्या सिंधूला संपूर्णपणे मुक्त केल्याशिवाय महाराष्ट्र राहणार नाही, हा आशावाद त्यांनी त्यावेळेला व्यक्त केला होता. आज महाराष्ट्रातल्या अनेक प्रकारच्या प्रयत्नांमुळेच हिंदुत्व हा शब्द राजकारणाच्या माध्यमातून हा देशाच्या राजकारणामध्ये एक अतिशय दृढ झालेला शब्द आहे, परंतु आपल्यासमोर अजूनही मोठं काम आहे की हा सिंधूला मुक्त करणं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्याचं सदैव आपण स्मरण केलं पाहिजे, तरच ते हिंदुत्वाचं स्मरण सदैव राहिलं असं आपल्याला म्हणता येईल. खूप धन्यवाद.